कल्लू गोलंदाजी करताना दिसेल। अयोध्या पहिले षटक अयोध्या घेऊन येईल, पण सामना रंगतोय तुर्बे गावात। पहिल्या षटकाची सुरुवात अयोध्याकडून, समोर आकाश, पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना चांगला फटका इथे सजवलाय डीप कव्हर पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या मध्ये, जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक रन इथे मिळेल। अयोध्याचं पहिलं षटक लेफ्ट आर्म ओवर द विकेट आणि त्याच्यासमोर आता संकल्प पाटील खेळताना दिसेल। पाच षटकांची लढत, आजच्या दिवसातला चौथा सामना, दहा टीम या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटातून खेळताना दिसत आहेत। चांगलंच आयोजन चंद्रकांतजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं। शॉर्ट बॉल होता इथे अयोध्याचा, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये, चांगली गोलंदाजी अयोध्याकडून, डॉट बॉल ची समाप्ती होते। पाच षटकांचा हा सामना आहे, वन पर दी ओव्हर अशी ताकीद इथे पंचांकडून देण्यात येते। रुपेश सावंत, विजय पाटील, शशी साटम हे तीन पंच या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत। यावेळेला चांगला फटका आहे परंतु टायमिंग फसलं असं प्रतीत होतं आणि तसंच झालंय। फलंदाज बाद होईल, अयोध्याला मिळतं यश, संकल्प पाटील आउट, जय गजन कुक्षेत अंडर 22 ला एक रनवर पहिला धक्का। अयोध्या पुन्हा एकदा तयार, नवीन फलंदाज विनोद पाटील आता आलाय फलंदाजीसाठी। पहिल्या बॉलवर एक रन घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल विनोद पाटीलला। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 2। षटक क्रमांक सुरू असताना पहिलं, पाच षटकांचा सामना खेळवला जाईल। आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातला हा चौथा सामना रंगतो। यावेळेला पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अपील केली आणि ती उचलून धरली आहे। फलंदाज बाद होतोय विनोद पाटील आणि इथे दुसरा धक्का बसलाय जय गजानन अंडर 22 कुक्षेत या टीमला। विनोद देखील आउट झालाय एक रन करून, 2-2 अशी परिस्थिती सध्या जय गजानन कुक्षेत अंडर 20। नवीन फलंदाज शाहरुख, पहिले षटक अयोध्याचं, अप्रतिम गोलंदाजी अयोध्याने आतापर्यंत दाखवली आहे। मोठे फटके या ओव्हरमध्ये आलेले नाही आहेत, पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन खर्च केले 2। शेवटचा बॉल शिल्लक, फलंदाज बाद झालेत अंडर 22 कुक्षेतचे 2-2 अशी परिस्थिती सध्या जय गजानन कुक्षेत अंडर 22 ची। इथून चांगला खेळ करावा लागेल कर्णधार आकाशला। ओव्हरची होते समाप्ती अशा पद्धतीने पहिले षटक समाप्त अयोध्याचं। टीम शंकर किंग 11 सोळेगाव कडून त्याने धावा खर्च केल्यात फक्त 2।
यानंतर होणारा सामना बांबू इलेवन माहुलगाव विरुद्ध आराध्य इलेवन दारावे या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. पहिला डाव संपल्यानंतर टॉस केला जाईल. बांबू इलेवन माहुलगाव विरुद्ध आराध्य इलेवन दारावे. विकी पाटील सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. चोळेगाव टीमकडून आता तयार होईल. पहिल्या ओव्हरमध्ये कल्लू म्हणजेच अयोध्या यांनी फक्त 2 रन खर्च केले. सेकंड ओव्हरमध्ये विकी पाटील गोलंदाजीसाठी. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय विकीने. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण मागे. रन इथे मिळणार नाही. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एक अवांतर रन टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 3. तीन धावा फलकावर. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर. विकीचं हा देखील बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. सलग दुसरा वाईड या ओव्हरचा विकी पाटीलकडून. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. चंद्रकांतजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन. भूषण पाटील व त्याच्या तमाम मित्रांच्या वतीने. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. विकीचे सलग 2 वाईड बॉल. आता राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा निर्णय. एक चांगला यॉर्कर इथे टाकलाय. रन मिळणार नाही. ही खासियत आहे. बॉलिंग ही स्ट्रेंथ आहे टीम चोळेगावची. आणि आतापर्यंत त्या स्ट्रेंथवर गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये अयोध्याने, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 वाईड. परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक. विकी पाटीलचं डॉट बॉल त्याने टाकलाय. अँगल बनून आतमध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा बॉल होता परंतु बरोबर पायात पडला. फ्लिक करत असताना डीपमध्ये स्क्वेअर लेगवरून क्षेत्ररक्षक येईल. आकाशला फक्त एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगमध्ये. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 5. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू असताना स्लो स्टार्ट सध्या दिलाय टीम जय गजानन कुक्षेत अंडर 22 खेळाडूंनी. काहीसा मागचा सामना देखील असाच होता. कुमार इलेव्हन तुर्भे संघाचा स्लो स्टार्ट होता. त्याच्यानंतर दमदार अर्धशतक आलं रवी मात्रेचं. अफलातून फलंदाजी त्याने केली. ती मात्र स्क्वेअर लेगला दिशा देत असताना डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकच धाव मिळेल शाहरुखला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 6. आता संपूर्ण जबाबदारी आकाश सिंगने उचलणं गरजेचं आहे. एक मोठं लक्ष प्रस्थापित करण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल अंडर 22 जय गजानन कुक्षेतला. तत्पूर्वी तेवढीच भन्नाट गोलंदाजी करत असताना विकी पाटील. हा शॉर्ट बॉल होता यावेळेला. मात्र हुक करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल. 1 बाउंस इमारेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. वन पंडी ओव्हर. ही वॉर्निंग विकीला देण्यात येते कारण शॉर्ट बॉल होता. त्याच्यावर चांगला हुकचा फटका. टीमची धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 रन. 10 लॉस ऑफ 2 विकेट अंडर 22 जय गजानन कुक्षेत. 4 बॉलचा खेळ संपला या ओव्हरमध्ये. यावेळेला थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. लेन बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पायावर लागतोय. लेग बायचा इशारा इथे पंच घोषित करतायत. 11 रन एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. 11 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा झाल्यात जय गजानन कुक्षेतच्या. लास्ट बॉल या ओव्हरचा. पहिले षटक अयोध्याने टाकलं 2 रन. या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन आलेत 9. फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. नाही संपर्क आणि त्याच्यामुळे येतोय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले 2. दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आलेत 9. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम अंडर 22 जय गजानन कुक्षेत रन झालेले आहेत 11. फलंदाज बाद झालेत 2. बाद पुन्हा एकदा अयोध्या गोलंदाजीसाठी सज्ज होईल. तिसऱ्या ओव्हरमध्ये बांबू इलेव्हन माहुलगाव आणि आराध्य इलेव्हन दारावे. नेक्स्ट मॅच असेल 5वा सामना. पहिल्या फेरीतला अंतिम सामना.
शॉर्ट बॉल या वेला पुल करने का प्रयत्न इन फ्रंट ऑफ स्क्वेर, स्क्वेर लेग ला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक रन पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। शाहरुखला सिंगल बरोबर रन झालेत 12, तिसरा षटक सुरू असताना 5 षटकांचा हा सामना तुर्बेगावच्या या क्रीडांगणावर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन चंद्रकांतजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्या दिवसामध्ये खेळ आपल्या समोर रंगतोय। उद्या तालुकानी आहे 10 संघ खेळतील। शॉर्ट बॉल हुक केलाय, मागे जातोय बॉल, फक्त एकच रन इथे मिळेल। चांगली गोलंदाजी अयोध्याची, पहिल्या ओव्हर मध्ये 2 रन, या ओव्हरची सुरुवात 2 सिंगलने झाली आहे। रन झाले स्कोरबोर्डवर 13। लेफ्ट अंपायर द विकेट ने अयोध्या, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, टाइमिंग नीट से जुड़ताना दिसत नाहीये। मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त एक रन मिळते आकाशला। सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 14। धावा, तिसरा षटक सध्या मार्गस्थ असताना हा शॉर्ट बॉल, परंतु यावेला उंची जास्त आहे, अंपायरचा सिग्नल हा वाइड बॉल असेल। एक्स्ट्रा रन, वन पदी ओवर ही वॉर्निंग। एक्स्ट्रा रन बरोबर टीम की धावसंख्या 14, माफ करा 15, 15। यावेला फटका खराब आहे, मिस टाइम होतोय आणि इथे मात्र झेल देखील सोडलाय अयोध्या ने। एक रन मिळेल शाहरुखला या सिंगल बरोबर टीम की धावसंख्या 16। तिसरे षटक सुरू असताना 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत अयोध्याचे। 4 बॉल मध्ये 5 रन या ओव्हर मध्ये, कारण एक वाइड बॉल आलाय, 4 सिंगल। पहिल्या 2 ओव्हर मध्ये रन होते 11, आता रन झाले 16। यावेळा फटका हवेत आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे जाईल। 6 धावा षटकार। आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत। भूषण पाटील आपल्याला आमंत्रित करतात। महेंद्र पाटील जुगावचे नामांकित खेळाडू, 40+ संघाचे। महेंद्र पाटील आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत। बॅक टू बॅक दुसरा धमाका फलंदाज आकाशच्या बॅट मधून, आता सलग 2 षटकार येत आहेत। षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 28, ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय। 3 षटकाच्या समाप्तीनंतर Under-22 जय गजानन कुक्षेतची धावसंख्या आहे 28। स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं। साईल आता गोलंदाजीसाठी येईल। ओव्हर नंबर 4 मध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला, 2 षटकार आले, टीमची धावसंख्या 28, 28। 28 धावा फलकावर लागल्यात। पहिलाच बॉल इथे बीमर हाताळलाय आणि शाहरुख आता मात्र इथे बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये।
इथे करण्यात आले. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नवीन फलंदाज अमन सिंग, आकाश सिंग आणि अमन सिंग हे दोन फलंदाज आता मैदानामध्ये येत आहेत. फुल टॉस होता, फटका हवेत आहे, टाइम केलं असं वाटतं आणि हो तसंच आहे. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. चांगली बॅटिंग इथे सध्या सुरू आहे, चांगली फलंदाजी सुरू आहे. आकाश सिंगची टीमचा कर्णधार आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तिसरा षटकार आलाय. टीमची धावसंख्या 35, तीन ओव्हर मध्ये 28 होते. पहिला नो बॉल आणि त्याच्यानंतर हा षटकार आलाय. आता कुठे धावसंख्येला आकार येतोय जय गजानन कोक्षेत अंडर 22 च्या. थोडीशी चिंता होती दीपक बाळाराम पाटील यांच्या चेहऱ्यावर तीन ओव्हर पर्यंत. आता ती चिंता कमी झाली आहे ज्या पद्धतीने फलंदाजी होते अंडर 22 ची, कारण सर्वे सर्व आहेत. जय गजानन कोक्षेत अंडर 22 चे दीपक बाळाराम पाटील. तर आता या सामन्यामध्ये रन यायला सुरू झालेले आहेत. जी फलंदाजी मगाशी रवी मात्रेने केली अगदी तशी फलंदाजी करावी लागेल फलंदाज अमनला. आकाशला हा बॉल देखील सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल, खराब गोलंदाजी या ओव्हरमध्ये. रन झाले स्कोर बोर्डवर 36-36. यावेळेला साहिलने एक चांगला बॉल टाकला, पहिला बीमर टाकला, त्याच्यानंतर षटकार आला. एक वाईट बॉल आला परंतु त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी ते करत असताना साहिल चांगलं कमबॅक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. आणखीन एक चांगला फटका येतोय अमन सिंगच्या बॅटमधून, षटकार. चौथा षटकार टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 42. चार षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने खेळतोय आकाश. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन जास्त मिळालेलं नाहीये. टोला लागतोय बॉल बॅटच्या, त्याच्यामुळे रन मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. चार बॉलचा खेळ संपला या षटकातला. रन आहे स्कोर बोर्डवर 42. 60 आसपास लक्ष ठेवावं लागेल जय गजानन कोक्षेतला. त्याला फायटिंग स्कोर म्हणता येईल आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल फलंदाज आकाश सिंगला. ओरपिच बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु बॉल टर्न होतोय, डीप पॉइंटला जाईल. एक रन इथे पूर्ण होईल आणि एकच धाव इथे मिळेल फलंदाज आकाशला. टीमची धावसंख्या 43. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल या ओव्हरचा, शेवटचा बॉल देखील निर्धाव आलाय. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा पद्धतीने चार ओव्हरचा खेळ संपलाय. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर बोर्डवर 43. पाटील
स्वतः हाताळताना दिसेल। चार ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 43-43। लास्ट ओव्हर विक्रांत, पहिला बॉल लेग कटरचा प्रयत्न होता, बॉल हवेत आहे, डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल टर्न होईल तोपर्यंत एक रन, दुसरा रनचा प्रयत्न आणि दुसरी रन देखील इथे यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आकाशने। टीमची धावसंख्या 45 रन। उद्या तालुकानिहाय गटातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील। उद्या ठीक 9:30 वाजता या स्पर्धेला सुरुवात केली जाईल, त्याच्यामुळे जे संघ उद्या तालुका गटामध्ये खेळणार आहेत त्यांनी वेळेवर इथे उपस्थित राहायचे, 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत उद्या। आजच्या या ग्रामीण गटामध्ये सर्वाधिक रन करणारा संघ सेकंड फेरीच्या मॅचमध्ये त्या टीमला बाय देण्यात येईल आणि उर्वरित चार टीमच्या दरम्यान मॅचेस खेळवल्या जातील। एक रन इथे मिळेल कारण 10 टीम आहेत, 10 टीममध्ये 5 सामने होतील, 5 सामन्यामध्ये 5 विजेते मिळतील, 5 विजेत्यांमध्ये सर्वाधिक रन त्या सामन्यामध्ये करणारा जो संघ आहे त्या टीमला पुढे चाल देण्यात येईल, बाय देण्यात येईल आणि ज्या चार टीम राहतील त्या टीमच्या दरम्यान ड्रॉ करून पुढचे सामने खेळवले जातील। स्लोअर वन होता, लवकर पिक केला यावेळेला ऑन साईडला, बॉल चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। तो 42 रनवर, टीमची धावसंख्या 52। हा बॉल सोडून दिलाय विक्रांतचा वाईड बॉल, टीमची धावसंख्या 53 जाईल, 8 रन दूर आहे, दुसरं अर्धशतक येईल या स्पर्धेतलं हे पाहावं लागेल कारण या अगोदर पहिलं अर्धशतक ठोकले रवी मात्रेने लोकल बॉय। आणखीन एक चांगला बॉल विक्रांतचा यावेळेला सरळ जातो वेगाने विकेट कीपरच्या हातामध्ये, मागच्या सामन्यामध्ये कुमार 11 कडून खेळत असताना नवापाडाच्या विरुद्ध त्यांनी ते दमदार अर्धशतक पेश केलं। रन आहे 53-53। दोन बॉलचा खेळ शिल्लक होता आणि इथे मात्र सरळ डाऊन डी ग्राउंड अप्रतिम फटका, बॉल सीमारेषा पलीकडे, 4 रन। आकाश सिंग टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57, 4 रन दूर आहे अर्धशतकापासून आकाश, टीमची धावसंख्या 57। जय गजानन अंडर 22 कुक्षेत। शेवटच्या बॉलवर मात्र बीट केले, अर्धशतक इथे होणार नाही आणि अशा पद्धतीने पहिला डाव समाप्त, 58 रनचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे चोळेगाव टीमच्या समोर 58। यो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।
हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो। शाहरुख पहिले षटक टाकताना दिसेल आणि त्याच्यासमोर विक्रांत आणि रोहित इसलाबीची जोडी। विक्रांत बाडील स्ट्राइकिंग एंडला, रोहित आहे नॉन स्ट्राइकिंग एंडला, लक्ष्य आहे 58। साठच्या आसपास टार्गेट, फाइटिंग स्कोर उभारलाय अंडर 22 जय गजान कुक्षेत ने। यस अंपायर सिग्नल, मॅच स्टार्ट। विक्रांत पाटील सध्या स्ट्राइकिंग एंडला, रोहित आहे नॉन स्ट्राइकिंग एंडला। पहिला बॉल विक्रांत साठी आतमध्ये येणारा, बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने ढकललाय शॉर्ट कव्हर पॉइंटला, तोपर्यंत एक रन इथे मिळेल। विक्रांतचं खातं उघडलं जाते, टीमची धावसंख्या चोळेगाव, शंकर किंग 11, धावा आहेत 1। शाहरुख पहिले षटक हाताळतोय, फारूक आज खेळण्यासाठी उपलब्ध नाहीये। शाहरुख पहिले षटक इथे हाताळताना दिसेल अंडर 22 जय गजानन कुक्षित कडून। फुल टॉस आणि यावेळेला बॉल हवेत आहे रोहितच्या बॅट मधून, बॉल सीमारेषा पलीकडे जाईल आणि हा येतोय षटकार। स्कोर बोर्डवर रोहितने षटकारने स्वतःचं खातं उघडलंय। यावेळेला बॉल हवेत आहे मिस टाइम, मिड विकेटला हवेत, क्षेत्ररक्षक होता परंतु इथे झेल सुटतोय आणि दोन धावा पूर्ण केल्या जातील रोहित कडून। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 9। खराब क्षेत्ररक्षण आकाश सिंगचं, डीप स्क्वेअर लेगला मिड विकेट पर्यंत धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न, तिथे हातातून बॉल निसटला आणि दोन धावा मिळाल्यात रोहितला, रन झालेत 9। बाबू 11 माहुलगाव च्या विरुद्ध आराध्य दारावे, नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचे दारावे संघ। ही चांगली लाईन, तर माहुलगावचा संघ इथे दाखल झालाय। माहुलगावच्या सर्वच खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे तुर्बेगावच्या या क्रीडांगणावर। व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून। दारावे संघाचे कॅप्टन लवकरात लवकर आपल्याला टॉससाठी उपस्थित राहायचं आहे, माहुलगाव संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे आराध्य 11 दारावे, त्याचबरोबर माहुलगावचे अमित कोळी यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत। प्युमा स्क्वॉड सध्या फेमस आहे अमित कोळी यांचा, तर अमित दादा आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। दहा रन शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हरच्या दरम्यान।
तर रवी दादा यांचं सहर्ष स्वागत. माहुल गावावरून इथे खास उपस्थित होत आहेत. एक रन शेवटच्या बॉलवर मिळेल रोहितला. रोहितचा झेल सुटला होता पहिल्याच ओव्हरमध्ये. ओव्हरची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज शाहरुखने. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 11. गोलंदाजी करताना दिसेल. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेत 11. आराध्य इलेव्हन दारावे कॅप्टन. आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचंय कारण इथे माऊल गाव संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. नेक्स्ट मॅचचा होईल टॉस. तर सूर्यकांत मळवी यांच्या शुभस्ते आपण करणार आहोत टॉस. नेक्स्ट मॅच सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट बॉल टाकलाय. सलग दुसरा डॉट बॉल इथे रोहितच्या विरुद्ध टाकलाय आणि तो होईल रनआउट. टॉस झालाय नेक्स्ट मॅचचा. माहुल गाव संघाने टॉस जिंकलाय दारावेच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये. पहिले दोन्ही बॉल इथे निर्धाव टाकलेत गोलंदाज अमन सिंगने. चांगली गोलंदाजी इथे होत असताना नवीन फलंदाज येईल अर्जुन. माऊलगाव संघाने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खूप साऱ्या शुभेच्छा दारावे आणि माहुलगाव दोन्ही टीमला. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील आराध्य इलेव्हन दारावे, बाबू इलेव्हन माहुलगाव. अमन सिंग सलग दोन डॉट बॉल. तिसरा बॉल देखील पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय स्क्वेअर लेगला. गोशांकी क्षेत्र आहे तिथे फक्त एक रन मिळेल या सिंगल बरोबर. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 12 रन. लक्ष आहे 58 रनच. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. लक्षात घ्या 58 रन हे काढावेच लागतील. पुन्हा एकदा एक शॉर्ट बॉल त्याला हुक केलाय तिथे फक्त एकच रन मिळेल. चांगली गोलंदाजी अमनची लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. स्क्वेअर लेगचं क्षेत्र जर पाहिलं तर थोडंसं घोषांकित क्षेत्र आहे. त्या बाजूला ग्राउंड थोडंसं छोटं आहे परंतु राईट हँडेड बॅटरसाठी मिड विकेट स्क्वेअर लेगला तुम्ही षटकार मारू शकता. लेफ्ट हँडेड बॅटरला मिड विकेटला जास्तीत जास्त फटके मारावे लागतील या मैदानात. यावेळेला पायावर जाऊन आदळला आहे. पंचांकडे अपील केली जाते. स्पष्ट नकार येतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे अमन सिंगचा. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल या ओव्हरचा. या ओव्हरमध्ये रन झाले स्कोरबोर्डवर आतापर्यंत फक्त 13. दोनच धावा या ओव्हरमध्ये आल्यात. पहिल्या डावामध्ये दोनच रन खर्च केले होते अयोध्याने. अगदी तशीच गोलंदाजी अमन सिंगने केली आहे परंतु शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. शेवटच्या बॉलवर मात्र आडव्या बॅटने बॉलला पाठवलंय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉग हिटिंग करत असताना 6 धावा षटकार.
लाकड़ाच्या मदतीने रन झालेले आहेत 19 19 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा 19 धावा झाल्यात कमालीचा रंगतो हा सामना अर्जुन आणि विक्रांत सध्या ग्राउंडवर चला जास्त वेळ घेऊ नका 5 मॅच कव्हर करायचे त्याच्यानंतर उर्वरित सामने आहेत 4 टीम ड्रॉ मध्ये जातील आणि जो संघ सर्वाधिक रन करेल त्यास टीमला बाय देण्यात येईल आणि यानंतरचे सामने 4-4 षटकांचे होतील पुढचा सामना झाल्यानंतर पुढचा सामना 5 षटकांचा असेल दारावे आणि माहुलगाव त्याच्यानंतरचे सामने हे 4-4 षटकांचे खेळवले जातील फुल टॉस बॉल होता ऑन ड्राइव करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक रन इथे मिळेल अर्जुनला थोडंस फंबल तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाईल अर्जुन कडून या सिंगल बरोबर रन झालेत 20 रन करायचे आहेत 58 अजून 38 धावांची आवश्यकता अज्जू आहे माफ करा अर्जुन नसून अज्जू हा फलंदाज सध्या नॉन स्ट्राइकिंग एंडला स्ट्राइकिंग एंडला विक्रांत पाटील शॉर्ट बॉल आहे खराब लाईन पंचांचा इशारा वाइड बॉल शाहरुखचं हे वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक टीमची धावसंख्या 21 वन पदी ओव्हर ही वॉर्निंग इथे शाहरुखला देण्यात येते पुढचा बॉल घेऊन शाहरुख यावेळेला चांगलं टायमिंग मिडविकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर पाठवलाय बॉल सीमारेषा पलीकडे विक्रांतच्या बॅटमधून षटकार पाटीलची दोन षटकार त्याच्या बॅटमधून शाहरुखच्या विरुद्ध आक्रमण केलंय सेकंड ओव्हर अमन सिंगने चांगलं हाताळलं शाहरुखकडे आता तिसरं षटक सोपवण्यात आलंय हे त्याचं वैयक्तिक दुसरं षटक आहे 5 षटकांची लढत स्लो रन होता यावेळेला फ्रंट फुटवर येत असताना ड्राईव्ह केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे फक्त एक रन मिळेल लेदर क्रिकेट चांगला खेळतो विक्रांत टेनिस बॉल क्रिकेट असेल पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असेल विक्रांत अक्षरशः गाजवतो कल्याण डोंबिवली क्रिकेटचा आपण विचार केला तर शिस्तबद्ध क्रिकेट आणि इथे आता सध्या त्याची फलंदाजी चांगली होत असताना सिंगल बरोबर रन आहेत स्कोरबोर्डवर 28 अज्जू स्ट्रायकिंग एंडला अज्जूच्या विरुद्ध ही लाईन खराब टाकली आहे शाहरुखने एक्स्ट्रा रन मिळेल 29 धावा फलकावर लागल्यात 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा 29 रन झालेत स्लोअर वन यावेळेला पिक करता आलेला नाहीये स्क्वेअर लेगला बॉल हवेत आहे पुल करत असताना अप्रतिम झेल तिथे पकडलाय फलंदाज अज्जू बाद पाटील नवीन फलंदाज विक्रांतच्या बरोबरीने दोन्ही बंधू आहेत विक्रांत पाटील आणि विकी पाटील आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 29 अर्ध्या धावा झाल्यात अजून अर्ध्या रन पूर्ण करायचे आहेत 29 धावांची अजूनही आवश्यकता दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरचा 14 बॉलमध्ये 29 रनची आवश्यकता अजूनही असेल 16 बॉल आतापर्यंत टाकून झाले 16 मध्ये 29 झाल्यात 14 मध्ये 29 करायचे आहेत बॉल थोडासा कमी गतीने टाकलाय एक रन घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल चांगली लाईन दोन बंधू सध्या मैदानामध्ये खेळत आहेत विक्रांत पाटील विकी पाटील आणि दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर आहेत
याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. दोन्ही बंधू आणि दोन्ही लेफ्ट हँडेड सध्या मैदानामध्ये खेळत असताना पुन्हा एकदा स्लोअर वन फुल टॉस होता. त्याला मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. चार रन खराब क्षेत्ररक्षण चौकार. सरासरी गाठायची आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. शंकर किंग्स इलेव्हन सोळेगाव विरुद्ध कुक्षेत एक कल्याण डोंबिवली परिसरातील संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आपल्या नवी मुंबईचा संघ कुक्षेत अंडर 22 जय गजानन. मारा बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता आहे. विक्रांत आणि विकी पाटील सध्या मैदानामध्ये खेळत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम जय गजन कुक्षेत अंडर 22 दीपक पाटील यांच्याकडे बॉल सोपवण्यात आलाय. अवघ्या 24 धावा येथे वाचवायचे आहेत. दोन विकेट घेतल्या तर भूषण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि लगातार दोन विकेट घेतले तर उमेश मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. दीपक पाटील यांच्यासाठी भरपूर पारितोषिक येतील. नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर आहेत. अंडर 22 जय गजानन कुक्षेत या टीमचे सर्वे सर्वा. दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर सध्या मैदानामध्ये. 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 24 दीपक पाटील तयार. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर खराब लाईन. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रनने टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल. रन झालेले आहे स्कोर बोर्डवर 35. धावा. पुन्हा एकदा बोल तयार. दीपक पाटील यावेळेला फटका हवेत आहे. टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे खाली आणि दीपक पाटीलच्या खात्यामध्ये पहिलं यश. विक्रांत बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच मध्ये ट्विस्ट. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉल मध्ये रन करायचे 23-11. आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत. मास्टर विराज पाटील आपलं सहर्ष स्वागत. तर या बॉलवर जर विकेट घेतली तर उमेश मात्रे आणि त्याचबरोबर भूषण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि इथे संधी आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक रन पूर्ण केली जाईल. एकाच रनवर समाधान मानत असताना नवीन फलंदाज मोहित. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. रन झालेले आहेत 36. आता रन करायचे आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी. 22 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल 22 रन. 10 बॉल आणि 22 रन. स्ट्रायकिंग एंडला आलाय विकी पाटील. 10 चेंडू आणि 22 धावा. दीपक पाटीलचं हे षटक खूप महत्वपूर्ण आहे. 10 बॉल मध्ये रन करायचे सामना जिंकण्यासाठी. 22 सोळेगावला.
यावेळेला फटका हवेत आणि आणखीन एक वेळा संधी आहे परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि मागे फिल्डर होता त्याचा फायदा मिळतोय. दोन धावा मिळतील विकी पाटीलला. दोन धावा टीमच्या टोटल मध्ये. ऑन साइडला चांगले क्षेत्ररक्षण सजवलेत. अजून धावा ऐड होतील. नऊ चेंडू मध्ये 20 धावा. चांगलं बॅकअप तिथे मिळालंय. नऊ बॉल मध्ये 20 रन. विकी सध्या स्ट्रायकिंग एंडला. तीन बॉल खूप महत्वाचे आहेत या मॅचचे. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय बॉल. सरळ जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. आलाय डॉट बॉल. आता सामन्यामध्ये ट्विस्ट. आठ बॉलचा खेळ शिल्लक. आठ बॉलमध्ये रन करायचे आहेत 20. आठ बॉल आणि 20 धावा. या ओव्हर नंतर लगेचच पाण्याची व्यवस्था आयोजकांनी मैदानामध्ये करायची आहे. आठ बॉलमध्ये रन करायचे आहेत 20. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. बॉल हवेत आहे. स्वतः दीपक पाटील बॉलच्या मागे. जेल घेण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. एक रन पूर्ण. सेकंड रनचा प्रयत्न. सेकंड रन देखील इथे पूर्ण केली जाईल. आता बॉल शिल्लक आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता. 7-18. 6 रन खर्च केलेले आहेत या ओव्हरमध्ये फक्त दीपक पाटीलने, कारण 24 धावांची आवश्यकता होती. 12 बॉल 24. आता समीकरण आहे 7 बॉल 18. आतापर्यंत चांगलं षटक. या बॉल नंतर लगेचच पाणी दिलं जाईल. सात बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 18-7-18. सात बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 रनची आवश्यकता आहे. 7-18 हे समीकरण. लास्ट बॉल या ओव्हरचा. चांगली गोलंदाजी दीपक पाटीलची. लेफ्ट हँडर बॅटरच्या विरुद्ध जे ऑफ कटर आहेत, ऑफ ब्रेक जे बॉल आहेत ते आतापर्यंत कामी आलेत, परंतु राईट हँडर बॅटरला लेग कटरचा देखील प्रयत्न त्यांचा होईल. शेवटचा बॉल खोलवा टप्प्याचा एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जाईल आणि इथे मात्र या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतलेत दीपक पाटीलने. भूषण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल दीपक पाटीलला. षटक समाप्त. या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत फक्त 6. वेल बोल्ड दीपक पाटील. मॅच मध्ये पुनरागमन झालंय, कारण 12 बॉल मध्ये 24 करायच्या होत्या. फक्त 6 रनचं हे षटक टाकलंय. दोन विकेट त्याच्यामध्ये घेण्यात यश. दोन्ही बंधूंना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. विकी पाटीलला बाद केलं, त्याच्या अगोदर विक्रांत पाटीलला बाद केलं. दोन्हीही बंधू बाद झालेत आणि आता नवीन बॅटर आहेत मैदानामध्ये, मोहित आणि अयोध्या. अयोध्याने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या 17 मध्ये 2 रनचं षटक टाकलं होतं. आता त्या अयोध्याला करावी लागेल फलंदाजी. शेवटचं षटक टाकायचं आहे संगमला. अयोध्या बॉलर संगम. मॅच तुर्बे गावात चंद्रकांत रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन. संगमचा पहिला बॉल फेस करताना दिसेल मोहित. 6 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता. टीम शंकर किंग्स 11 चोळेगावला. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता. हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाहूया आहेत का. आणि
बॉल मला वाटतं निसटलाय, कारण बॉलरच्या एक्सप्रेशनकडे पाहिलं तर असंच वाटतंय की बॉल हातातून कदाचित निसटलेला असावा आणि दोन धावा इथे ॲड होतील, कारण एक्स्ट्रा कव्हरला कॉमेंट्री बॉक्स आहे आणि ते जे क्षेत्र आहे तो ब्लाइंड झोन आहे कॉमेंटेटरसाठी मुख्य व्यासपीठावरील मान्यवरांसाठी, त्याच्यामुळे हा बॉल सुटलाय आणि रन मिळालेले आहेत. सामना आता आलाय 5 बॉल आणि 16 रन, 5 चेंडू 16 धावा. खेळाडूंची थोडीशी अदला बदली इथे केली जाते. पाच बॉल 16 रन, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. इथे मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, एकच धाव मिळेल. आता 4 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी सोळेगावला. नेक्स्ट मॅच माहुलगावने टॉस जिंकलाय, धारावीच्या विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय. लगेचच माहुलगाव आपल्याला क्षेत्रक्षण सजवायचं, लक्षात घ्या, कारण वेळ कमी आहे. 10 टीम आज खेळत आहेत, 5वा सामना नेक्स्ट मॅच. ज्या टीमचे सर्वाधिक जास्त रन होतील त्या टीमला बाय दिली जाईल आणि ज्या 4 टीम उरतील त्याच्यामध्ये ड्रॉ केलं जाईल आणि त्यानंतरच्या 2 मॅचेस येतील. त्याच्यानंतरचे सर्व सामने 4-4 षटकांचे खेळवले जातील. यावेळेला पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय, सरळ गेला विकेट किपर कडे आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल मोहित. 3 बॉल मध्ये रन करायचे आहेत 15. आता या मॅचमध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक, 3 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता असेल. अयोध्या सध्या स्ट्रायकिंग एंडला, सामना अक्षरशः फिरवलाय आत्तापर्यंत. सेकंड लास्ट ओव्हर जे दीपक बाळाराम पाटील यांनी हाताळलं त्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन, 2 विकेट घेतल्या. स्लोअर वन होता यावेळेला, लाईन खराब आहे, अंपायरचा सिग्नल वाईड बॉल, अजूनही मॅच ऑन. 3 बॉलमध्ये 14 रन करायचे आहेत, सामना संपलेला नाहीये. या बॉलवर जर मोठा हिट आला, मोठा फटका आला तर मॅचमध्ये पुनरागमन होऊ शकतं चोळेगाव संघाचं. अयोध्याला तो मोठा फटका मारावाच लागेल. अयोध्या तयार. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय, पुन्हा एकदा मॅच ऑन. वाईड बॉलचा इशारा इथे पंच घोषित करत असताना टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आकार घेते. आता 3-13 हे समीकरण, कुठल्या तरी एका संघाचे 3-13 नक्की वाचतील आता या स्पर्धेमध्ये. या मॅचमधून तो संघ बाहेर जाईल. 3 बॉल आणि 13 रन हे समीकरण. पडल्यानंतर यावेळेला बॉल थोडासा खाली राहिलाय, सरळ जातो विकेट किपर कडे. 2 बॉल आणि 13 रन, कंपल्सरी टार्गेट चेस. दोन बॉल मध्ये 13 रन काढाव्याच लागतील, कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. सामना आता हळूहळू खुला होतोय. चांगला बॉल आता या सामन्यामध्ये मी म्हणेन औपचारिकता शिल्लक राहिली आहे, कारण शेवटचा 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये रन करायचे आहेत 12. 1-12 1 बॉल आणि 12 रन हे समीकरण. U22 जय गजानन कुक्षेत या संघाचं पारडं जळ होतं या सामन्यामध्ये. 1 बॉल 11 रनची अजूनही आवश्यकता. अप्रतिम गोलंदाजी दीपक पाटील यांची, 12 बॉलमध्ये रन करायचे होते 24, षटक टाकलं 6 रन त्या ओव्हरमध्ये आले, 2 विकेट घेतल्या, दोन्ही बंधूंना बाद केलं विक्रांत आणि विकीला आणि हा सामना इथे जिंकलाय जय गजानन U22 कुक्षेतने. अभिनंदन जय गजानन U22 कुक्षेत. आणि दीपक पाटील यांना विनंती, आपण स्टेजवर या, 500 रुपयाचं पारितोषिक भूषण पाटील यांनी जे ठेवलं होतं ते तुम्हाला देण्यात येईल. त्याचबरोबर चोळेगाव संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपण या स्पर्धेसाठी आलात, आपला मनपूर्वक आभार. चोळेगाव टीम आपण व्यासपीठावर या, कर्णधार विक्रांत पाटील. आणि प्रॅक्टिस करू नका, लगेच मॅच सुरू करा प्लीज. माहुलगाव क्षेत्रक्षण लावा, आराध्य दारावे आपले ओपनर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवा आराध्य दारावे. दीपक पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.